आपण बनवणार आहोत खेकड्याचे कालवण. खेकड्याचे कालवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य खेकडे. वाटण तयार करण्यासाठी आपण भाजलेलं खोबरं, कोथिंबीर, चार मिरच्या, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. या नांग्यांचा आपण अर्क काढून घेणार आहोत. हळद, तिखट आणि गरम मसाला हा आगरी मसाला आहे. आपण आता हे वाटण वाटून घेऊया. खोबरं, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण आपण हे आता वाटण मिक्सरवर बारीक वाटून घेणार आहोत. वाटून घेणार आहोत. तेल तापल्यावर आपण यामध्ये आपले वाटण घालून परतून घेणार आहोत. तेल तापले आपण त्यामध्ये आपले वाटण घालून घेऊया. वाटण आपण तेल सुटेस्तोवर परतून घेणार आहोत. आता आपल्या वाटणाला तेल सुटू लागले आहे. आता आपण यामध्ये आपल्या शिंबोऱ्या घालून परतून घेऊया. घालून परतून घेणार आहोत. आता आपण यामध्ये 3 चमचे आगरी मसाला, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत आणि परतून घेणार आहोत. नुसार पाणी घालून घेणार आहोत. या नांग्या आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. आपण पाणी न घालता या मिक्सरवर फिरवून घेणार आहोत. आता आपण यामध्ये पाणी घालून याचा अर्क काढून घेणार आहोत. परत एकदा आपण फिरवून घेणार आहोत. आपण पाणी घालून याचा अर्क काढून घ्यायचा आहे. यामध्ये आपण आता थोडेसे पाणी घातले आहे. आता आपण हे परत फिरून घेणार आहोत. आपण अशा प्रकारे हा अर्क पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. मी साहित्यामध्ये कोकम सांगायला विसरली. आपण यामध्ये 2-3 कोकम घालून घेत आहोत आणि हे आपण छान मंद आचेवर 15-20 मिनिटं शिजून घेणार आहोत. खेकड्याचा अर्क जेवढा यामध्ये उतरेल तेवढा आपला रस्सा चांगला बनेल. 15-20 मिनिटानंतर आपला खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सर्व्हिंग करून घेऊया.
आपला खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.